लोकांनी उठाव केला तर त्यांची अपेक्षा आहेच, परंतु आता वरिष्ठांनी जे काही निर्णय घेतला असेल तो महाराष्ट्र हितच्या हिताचाच घेतला असेल, केंद्रामध्ये जे काही खासदारांचे जो नियोजन आहे यांच्यासाठी घेतला असेल. महत्त्वाचं आहे की कोणाला मंत्रिपद मिळते याच्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये किती जास्तीत जास्त निधी आणता येईल, आणि अजितदादांचासुद्धा अनुभवाचाच फायदा होईल. मागच्या वेळेस अजितदादा आणि तो जे नवीन पडत होते त्याच्या तुलनामध्ये अजितदादाचा पडला जास्त भारी होता, आणि त्याच्यामुळे ते एकतर्फी आपल्या आमदारांनी जे देत होते, परंतु आता तसं होणार नाही, कारण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे अनुभवी आहेत आणि आपल्या आमदारांना कसं न्याय देतील हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. भाऊ भंडाराकर, जनतेची एक अपेक्षा आहे, तुमच्या कार्यकर्त्याची एक फार मोठी अपेक्षा आहे राज्य सरकारकडनं की भंडाऱ्याचा स्वत एक आमदार किंवा पालकमंत्री स्थानिक नेतृत्वाला मिळावं. काय सांगाल, कुठे वरिष्ठांशी किंवा मुख्यमंत्री साहेबांशी काय चर्चा झाल्या तुमच्या या दरम्यानच्या काळामध्ये? आता नक्कीच माझीच नाही, आमच्या आता मी एक आमदार होतो, आता दुसरा आमदार पण राष्ट्रवादीचा आमच्यासोबत आले, म्हणजे आता दोन झाले आहोत. कोणालाही मंत्रिपदी आपण स्थानिक पालकमंत्री द्यायला पाहिजे जिल्ह्यामध्ये, कारण जिल्ह्याच्या प्रश्नाचं सोडत असताना जिल्ह्याच्या फुल टाईम पालकमंत्री पाहिजे असते. पार्ट टाईममध्ये कसं असते, वेळ देणं न देणं असं होतं आहे, आणि अनेक वर्षापासून कधी पुणे मुंबई इकडे तिकडचे पालकमंत्री असल्यामुळे भंडारा जिल्ह्याचे खूप सारे प्रकल्प रखडलेले आहेत. आम्ही प्रयत्न करतो सगळे प्रकरणं म्हणजे प्रकल्प जे आहेत ते पूर्ण करण्यासाठी. तर नक्कीच ह्या गव्हर्नमेंटकडून अपेक्षा आहे की भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री जर दिलं नाही दिलं तरी आम्ही समाधानी आहोत, आम्हाला माहिती आहे कामं कसे काढायचे, परंतु दिलं तर नक्कीच त्याला प्रगतीमध्ये एक मोलाचा हातभार होईल. मग कोणालाही द्या, मी आधी पण म्हटलं होतं की बा मलाच द्यायला पाहिजे अशी माझी इच्छा नाही आहे, कोणालाही द्या, एखाद्या कार्यकर्त्याला दिलं तरी त्याला आम्ही घेऊन चालू, परंतु स्थानिक पालकमंत्री राहिला तर कामामध्ये स्पीड वाढेल. आणि नक्कीच माझा आग्रह एकच गोष्टीला आहे की माझ्या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त निधी आला पाहिजे, रोजगाराचे प्रश्न असतील, पर्यटनचे प्रकल्प असतील, जे काही प्रकल्प आहेत, शिक्षण असेल, आरोग्य असेल, हे सगळे प्रकल्पाला निधी मिळाला. मला मंत्रिपद नाही दिलं तरी चालेल, आज नाही भेटलं तर उद्या भेटन, उमेद पे दुनिया कायम आहे. ह्या माध्यमाने नाराजी नुराजीचा काही विषय नाही आहे, महाराष्ट्राचा भला झाला तर आपला भला आहे, एवढं सकारात्मक विचार ठेवून आपल्याला चालावं लागेल ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.